नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेले 24 तासातील बातम्या पटापट. रक्तदान श्रेष्ठ दान या वाक्याची प्रचिती काल चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या 39व्या वर्धापन दिनी रक्तदान शिबिरात दिसून आली. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शनिवारी चंद्रपूर महाराष्ट्र महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 926 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. बातमी पोलीस वर्दीला कलंक लावणारी असून महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील ACP अधिकारी विशाल ढुमे असे अधिकाऱ्याचे नाव असून मित्राच्याच पत्नीची छेड काढल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा 2023 अभियानाअंतर्गत पांढरकवडा ST डेपोमध्ये रस्ता सुरक्षा कार्यशाळा काल घेण्यात आली. या कार्यशाळेत जवळपास 40 ते 50 चालक आणि वाहकांना 10 सोनेरी नियम सांगून वाहन चालवण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समाजामध्ये सुखर्चाने व श्रमदानातून नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होणारी व्यक्ती कमीच असतात, परंतु असाच एक स्तुत्य उपक्रम घाटंजी तालुक्यातील तिवसाळा गावात राबवण्यात आला. गावातील मुख्य रस्ता हा 10 ते 12 गावांना जाणारा असून अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. शेवटी त्रस्त युवकांनी सुखर्चाने आणि श्रमदानातून या रस्त्याचा कायापालट केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चिमूर तालुक्यातील आबादी वार्डातून एका वृद्ध महिलेच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. फिरेदी शेवंता हिंगणकर ही वृद्ध महिला रात्री झोपली असताना 2 अज्ञात चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन साखळी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटनेवरून फिरेदीने तक्रार केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा अस्सल मराठमोळा क्रीडा प्रकार म्हणजे कुस्ती. अशातच क्रीडाप्रेमींची आवड जपत चिमूर तालुक्यात मोठ्या उत्साहात कुस्ती स्पर्धेचे काल आयोजन करण्यात आले. यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश संघटक धनराज मुंगले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. वन्य प्राण्यांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच काल चंद्रपूर लोहारा महामार्गावर एका कोल्ह्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हॅबिटंट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य जुबी शेख कामानिमित्त या मार्गावरून जात असताना ही बाब त्यांच्या लक्षात आली, परंतु या संदर्भात कित्येकदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा ते दखल घेत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर ब्रह्मपुरी तालुक्यात काल एक दुर्दैवी घटना घडली. पिंपळगाव येथील एक युवक वैनगंगा नदीत मकर संक्रांतीनिमित्त आंघोळीकरिता गेला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतक युवकाचे नाव संदर्भ भैसारे, वय वर्ष 22 असून त्याच्या जाण्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. अशातच बाबूपेट येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून ठप्प पडल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होऊन प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याद्वारे येत्या 4 महिन्यात रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश देण्यात आले. पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी सायंकाळच्या सुमारास ट्रकच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला. शेख अन्सार शेख गुलाब असे मृतक युवकाचे नाव असून तो सायकलने कामावरून घरी जात असताना एका भरधाव ट्रकने समोरून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारात ट्रक चालकाला घटनास्थळावरून अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.